गुड इवनिंग, गुड इवनिंग। ये क्या है भाई? अच्छा, ठीक है केंद्र भाई, कुछ तो करेंगे। ठीक है, आज का लेक्चर क्या करता हूँ, अपलोड करता हूँ मैं यूट्यूब पे। आज का लेक्चर मैं यूट्यूब पे क्या करता हूँ, अपलोड करता हूँ। बारिश है इधर, परभणी में नहीं है, अहमदपुर में बारिश है। तो ठीक है, तुमको बाद में देखना है तो लेक्चर बाद में देख सकते हो। अभी पॉसिबल है तो अभी देखो, तुम्हारे हिसाब से देखो। ठीक है, चलो अभी नहीं देखना तो भी कोई प्रॉब्लम नहीं, बंद करो, मैं अपलोड करता हूँ और लिंक ग्रुप में भेजता हूँ। ठीक है, चलो। चलो तो क्या क्या देखा था कल, एक बार रीड करो, आगे का देखेंगे। कल क्या क्या देखा था एक बार, गुड इवनिंग, गुड इवनिंग। कल क्या क्या देखा था देखो, आगे का देखेंगे। जिनको कोई प्रॉब्लम नहीं है अभी लेक्चर देखो, बाद में देखने का नहीं होता। बाद में क्या होता है, बोर होता है, नहीं देखो ऐसा लगता है। तो जिनको अभी पॉसिबल है अभी देखो। ठीक है, चलो। तो क्या देखा है कल, गैल्वानोमीटर एक देखा है, गैल्वानोमीटर रिवाइज करता हूं मैं। फिर नेक्स्ट देखने का है ईएमआई, ठीक है। चलो तो आज क्या क्या देखना है, देखो आज क्या क्या देखना है। लॉकडाउन संपलं ना बाबा, लॉकडाउन आता काहीच नाही ना, सगळ्या गोष्टी चालू झाल्या ना या महिन्यापासून, सगळ्या चालू झाल्या। फक्त क्लासेस, थिएटर्स, स्विमिंग पूल्स, असे एक दोन तीन गोष्टीच राहिलेत, बाकी तर सगळं चालू झालं ना, त्यामुळे आता पोलीस वाले दिसत नाहीत। अरे काय, स्कूल स्टार्ट करायला पाहिजे ना आता। काय सांगतो सांगतो, ईएमआय चे डेफिनेशन सांगतो। सय्यद रोल नंबर टाका बा, तू तर शहाणा आहे ना, बाकीचे सगळे वेडे आहेत पण तू तर हुशार आहे ना। नोट्सच्या पीडीएफ सेंड केलेत ऑलरेडी, तुम्ही ग्रुप मध्ये बघा, डोळे फोडून बघा, डोळे उघडून बघा, ऑलरेडी सेंड केलेत। चलो ठीक आहे, बाय। दिल्लीमध्ये खूप साऱ्या मुलांना घरी बसूनच कोविड होऊन गेला, 36% का 37% झालं, मुलांचा सर्वे केला तर 37% मुलांना कोविड होऊन पण गेला, शाळेला न जाता घरी बसून, कारण बाबा बाहेर चालले ना फिरायला, बाबा चालला फिरायला, आई फिरायला चालली बाहेर, घरी बसून कोविड 35-40% मुलांना होऊन गेला। काय, स्कूल बंद करण्यात काही अर्थ नाही, उगाच बिनकामाची गोष्ट आहे। लोकांना फक्त वाटायला फील व्हायला की स्कूल बंद केल्यामुळे मुलं सेफ आहेत, स्कूल बंद आहे ना, पण बाबा तर बाहेर चालला ना, बाबा तर दुकानामध्ये चालले फिरायला, बाबा तर जॉब वर चालले ना, आई जॉब वर चालली ना, आई बाहेर चालली ना भाजी घ्यायला, मग लफडा जे व्हायचं आहे ते तसं पण व्हायला आहे, पण थोड्या कमी प्रमाणात व्हायला आहे। स्कूल बहुतेक करतील चालू, करायलाच पाहिजेत।
चलो तो आगे जाएंगे। तो फर्स्ट क्या है बगा, फर्स्ट क्या है बगाचा है, गैल्वानोमीटर। फर्स्ट क्या है, गैल्वानोमीटर। मग गैल्वानोमीटर च काम काय, गैल्वानोमीटर्स, गैल्वानोमीटर मेजर्स व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ करंट। गैल्वानोमीटर आणि एमीटर सेमच आहे, फक्त एमीटर काय करते, एमीटर मेजर्स लार्ज अमाउंट ऑफ करंट। ठीक, ओके। गैल्वानोमीटर कैन बी कन्वर्टेड इनटू एमीटर एंड कैन ऑल्सो बी कन्वर्टेड इनटू होल्ट मीटर। दोन्ही मध्ये त्याला कन्वर्ट करता येते, आणि होल्ट मीटरचं काम काय, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स। होल्ट मीटरचं काम काय, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स। खटाळ, मी आजचं लेक्चर अपलोड करतो, तुला लेक्चर बघायला अडचण असेल तर संध्याकाळ रात्री बघा। होल्ट मीटर च काम काय, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स। क्लियर, तीन लाइन्स दे। गॅल्वानोमीटरच्या आतमधलं स्ट्रक्चर बद्दल दोन तीन ओळी आहेत, की दोन पोल्स आहेत, नॉर्थ पोल साऊथ पोल, त्याच्यामध्ये कॉईल आहे। कॉईलला लावली निडर, आणि कॉईल मधून फिरणार करंट, कॉईल मधून जो करंट आपल्याला मेजर करायचा आहे त्याला पळवायचं, ज्या करंटला मेजर करायचा तो करंट आणायचा, कॉईल मध्ये फिरवायचा आणि बाहेर काढायचा। मग कॉईल टर्न झाली करंटमुळे, कॉईल टर्न होणार, कॉईल टर्न झाली की उपरचा वरचा काटा पण टर्न होणार, कॉईलमुळे नाही करंटमुळे, करंटमुळे कॉईल अशी टर्न झाली तर वरचा काटा पण टर्न होणार आणि आपल्याला करंट दिसणार, असा गेम आहे, राईट। आणि करंट किती पाठवला कॉईल मधून, आणि डिफ्लेक्शन किती झालं, डिफ्लेक्शन म्हणजे काटा किती फिरला, करंट इज प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन, जेवढा करंट जास्त तेवढं डिफ्लेक्शन जास्त, राईट। तो गॅल्वानोमीटर क्लिअर। त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय, बा मग आपण काय घेतली, कॉईल घेतली, सर्क्युलर कॉईल घेतली। मग सर्क्युलर कॉईल कशी घेतली, बा अशी, बा सर्क्युलर कॉईल कशी घेतली, आपण अशी कॉईल घेतली। सर्क्युलर कॉईल कशी घेतली, अशी, ठीक आहे। मग इकडून करंट येणार, इकडून करंट जाणार, एकदा गोल फिरणार करंट आणि मग जाणार, ठीक आहे। आणि खालची जे हे त्याचे एंड्स आहेत, खालचे एंड्स आहेत, ते खाली गॅल्वानोमीटरला लावले। कशाला लावले, गॅल्वानोमीटरला लावले, कशासाठी, करंट आला का नाही त्याच्यात मेजर करायला। माशी कॉईल आहे, गॅल्वानोमीटर कशासाठी, फक्त करंट या कॉईल मध्ये पळाला की नाही पळाला हे चेक करण्यासाठी गॅल्वानोमीटर लावले। आणि त्याच्यासाठीच गॅल्वानोमीटरचा स्टडी पण थोडाफार सांगितलं आपल्याला, काल बघितलं आपण। आणि इथं ठेवले मॅग्नेट, इथं ठेवले मॅग्नेट, ठीक आहे। मग मॅग्नेट कॉईल कडे पळवला किंवा कॉईल पासून दूर घेऊन गेलो आपण, मॅग्नेट कॉईल कडे पळवला किंवा कॉईल पासून दूर नेलो, पळवला तर गॅल्वानोमीटरचा काटा एका बाजूला डिफ्लेक्ट होत आहे, आणि दूर नेला तर गॅल्वानोमीटरचा काटा दुसऱ्या बाजूला डिफ्लेक्ट होणार। काटा डिफ्लेक्ट झाला दॅट मीन्स करंट इज प्रेझेंट। काटा डिफ्लेक्ट झाला गॅल्वानोमीटरचा दॅट मीन्स व्हॉट, या लाईन मधून करंट आत जाणार गॅल्वानोमीटर, या लाईन मधून बाहेर येणार। काटा डिफ्लेक्ट झाला दॅट मीन्स व्हॉट, गॅल्वानोमीटर मध्ये काय आहे, करंट आहे। मग मॅग्नेट जवळ नेला तर हे पस या बाजूला डिफ्लेक्ट झाला, परत लाईनवर येणार। इथं मॅग्नेट आणला, आता परत दूर नेला, मॅग्नेट दूर नेला तर इकडे डिफ्लेक्ट झाला, परत जागेवर आला। मग काय, याच्यावरून काय करते, मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस करंट। या कॉईल मध्ये करंट व्हायला ना, ऍक्च्युली कॉईल मध्ये करंट असा गोल फिरणार, इकडून फिरणार, मग असं फिरणार, कॉईल मध्ये करंट व्हायला आहे, कॉईल मध्ये करंट व्हायला, पण या खालच्या लाईन मध्ये पण फिरायलाच लागणार ना त्याला, इथं जे करंट आहे त्याला खालच्या सर्किट मध्ये पण फिरायला लागणार। मग इथं मेजरमेंट व्हायला, हे फक्त खालचं सर्किट मेजरमेंट करायला, करंट तर याच्यातच तयार व्हायला। पहिलं गोष्ट, मोशन ऑफ मॅग्नेट, मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस करंट इन द कॉईल।
मोशन ऑफ मैग्नेट प्रोड्यूसेस करंट इन द कॉइल. उलट केलं जरा नेट कनेक्शन थोडं वीक दाखवलंय, थोडा लफडा होऊ शकते. एक मिनिट थोडं चेक करू द्या, मग चालू करू. काय प्रॉब्लेम नाही, थोड्या वेळासाठी आला असेल. स्पीड बरोबर दाखवते. चला काय म्हणाल, काय कधी एसएससी एक्झाम कधी होईल काय आपल्याला काय सांगता येत नाही बाळांना. एसएससी एक्झाम कधी होईल, डेट्स चेंज होऊ शकते, पण एसएससी एक्झाम कधी होईल, एचएससी कधी होईल, मग नीट सीईटी पुढची कधी होईल काय गॅरंटी नाही. बघू काय होते. तर या वर्षीचा एक्झाम नीटच्या सप्टेंबर मध्ये झाले, म्हणजे पुढच्या वर्षीचा एक्झाम सप्टेंबरच्या पक्क्या अगोदरच होतील. मग सप्टेंबरच्या अगोदर समजा जुलैमध्ये झाला एक्झाम नीटची, तर बोर्डची एक्झाम मे मध्ये एप्रिल मध्ये तर व्हायला लागेल. बरोबर ना, असा अंदाज. काय बघू काय होते, त्यात काय डोकं लावण्यात काय अर्थ नाही. आपल्याला गव्हर्नमेंट कडून ज्यावेळी क्लिअर येते त्यावेळी एक्झामची डेट कदाचित थोडीफार चेंज होऊ शकते, पण एखादं 2 महिन्यांनी पुढे जाईल, जास्त पुढे जाणार नाही. तुमची बोर्डची एक्झाम पुढे जाईल असं वाटते मला, पण किती पुढे जाईल काय गॅरंटी नाही. एखादं 2 महिने जाईल का जास्त जाईल का जाणार नाही काहीच माहित नाही. त्यामुळं एक्झाम आपली मार्च मध्ये होणार असं अज्युम करूनच अभ्यास करा. चलो पहिलं काम काय, मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस करंट. दुसरं, मॅग्नेटला स्टेशनरी ठेवलं आणि कॉईल फिरवली, कॉईल पळवत नेली, काटा डिफ्लेक्ट झाला. कॉईल पळवत मागे आणली, काटा उलट्या बाजूला डिफ्लेक्ट झाला. मग मोशन ऑफ कॉईल ऑल्सो प्रोड्युसेस करंट कीपिंग मॅग्नेट स्टेशनरी, अँड इफ कॉईल इज केप्ट स्टेशनरी अँड मॅग्नेट इज मूव्ह देन ऑल्सो करंट इज प्रोड्युस. दोन्ही करता येते. याला काय बोलायचं, हे कशामुळे व्हायले, ईएमआय. हे कशामुळे व्हायले, ईएमआय. याचं स्टेटमेंट काय ते मी लिहून देतो. स्टेटमेंट पण आहे इथं पॉइंट मध्ये. स्टेटमेंट काय मी लिहून देतो, बुक मध्येच आहे, बुक मधलंच लिहून देतो. हे पहिली गोष्ट, ईएमआय मुळे काय होते, एकतर असं होते. दुसरं काय बघा, हे कॉइल बरोबर स्ट्रेट कंडक्टर बरोबर पण असत आहे. स्ट्रेट कंडक्टर बरोबर कसं आहे, बस आहे. काय केलं, हे इथं अशी वायर आहे, हे बोर्ड बुक मध्येच एक्सपेरिमेंट आहे. बोर्ड बुक मध्येच एक्सपेरिमेंट आहे, फक्त मी डायग्राम थोडी वेगळी काढालो. बर, समजावून घ्या कसं आहे. वायर आहे आणि खाली असं सर्किट आहे, इथं गॅल्वनोमीटर लावला आणि या वायरच्या खाली मॅग्नेट ठेवला. या वायरच्या खाली काय ठेवला, मॅग्नेट ठेवला. कळते बा, म्हणजे कसं आहे बा, कसं आहे, ही वायर आहे अशी, बा ही अशी वायर आहे आणि ह्या वायरच्या खाली, बा ही वायर कशी ठेवायची, अशी ठेवता येईल बघू राहिले, पण तुम्हाला दिसत नाही आता. ठीक आहे, इकडे ठेवा. हा बा, ही वायर अशी आहे, ही वायर अशी आहे आणि वायरच्या खाली काय ठेवला, मॅग्नेट ठेवला. मॅग्नेट मूव्ह करायचा आहे एका केसमध्ये आणि एका केसमध्ये अशी वायर मूव्ह करायची आहे. कळते ना, मॅग्नेट स्टेशनरी आणि वायर अशी पस 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 मूव्ह करायची, इकडे 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 वायर मूव्ह करायची एका केसमध्ये आणि एका केसमध्ये असा खाली मॅग्नेट आणि याच्या खाली अशी वायर आहे आणि इथं गॅल्वनोमीटर आहे, गॅल्वनोमीटर इथं आहे. कळते ना, ही वायर अशी आहे, सर्किट कम्प्लीट आहे आणि ही वायर जी हलणारी वायर आहे ती वर आहे. ही जी वायर आहे ही मूव्ह करता येणारी वायर आहे. बुक मध्ये एक्सपेरिमेंटल सेटअप थोडी डायग्राम आणखीन छान काढली, नंतर बघा, आता बघू नका.
आणि हे खाली गॅलोनोमीटरला कनेक्ट केले, करंट या वायर मध्ये होते का नाही चेक करायला हे गॅलोनोमीटर लावले खाली. मग पहिलं काम काय केलं, मॅग्नेट घेतला आणि मॅग्नेट पुढे मागे केला, वायर अशी वायर आहे तर वायरच्या खाली मॅग्नेट पस 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 इकडे तिकडे इकडे तिकडे हलवला. मग मॅग्नेट जसं जसं हलवणार तसं गॅलोनोमीटर डिफ्लेक्ट होते, तसं तसं गॅलोनोमीटर डिफ्लेक्ट होते. याचा अर्थ काय, मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस करंट इन दिस कंडक्टर. मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस करंट इन दिस कंडक्टर विच करंट इज मेजर्ड बाय गॅलोनोमीटर फर्स्ट. सेकंड, गॅलोनोमीटर कॉन्स्टंट ठेवला आणि वायरला हलवला, मॅग्नेट इज स्टेशनरी अँड वायर इज मूव्हिंग, तरी पण गॅलोनोमीटर डिफ्लेक्ट होते. त्याचा मीनिंग काय, इवन इफ वायर इज मूव्ड मॅग्नेट इज स्टेशनरी, ऑर वायर इज केप्ट स्टेशनरी अँड मॅग्नेट इज मूव्ड, करंट इज जनरेटेड इन द गॅलोनोमीटर. दोन्ही केस मध्ये गॅलोनोमीटर मध्ये करंट जनरेट होणार. हे कशामुळे होते, ईएमआय मुळे. हे कशामुळे होते, ईएमआय मुळे. कशामुळे झाले, ईएमआय मुळे. कशा काय झाले, ऍक्च्युली मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं कंडक्टरच्या जवळ. मॅग्नेट पळवला इकडे तिकडे म्हणजे काय होते, मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. हे मॅग्नेट इकडे तिकडे पळवला म्हणजे ह्या कंडक्टरच्या जवळचं काय होते, मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. समजा हे मॅग्नेट आहे, हे समजा मॅग्नेट आहे, तर मॅग्नेटच्या जवळ हे नॉर्थ पोल आहे, हे साऊथ पोल आहे असं अज्युम करू. मग नॉर्थ पोलच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे, साऊथ पोलच्या पण जवळ असते जास्त. नॉर्थ पोलच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे, जस जसं आपण दूर येऊ तसं तसं मॅग्नेटिक फील्ड काय झाले, कमी 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 होत जाते. तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एक्झॅक्टली काय असते ते तुम्हाला 11th 12th ला होईल. आता म्हणजे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटचा प्रभाव असं समजा. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, मॅग्नेटचा प्रभाव म्हणजे समजा इथं हे मॅग्नेट आहे, हे मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे. आता दुसरं मॅग्नेट आलं, दुसरं मॅग्नेट इथं आणलं तर कमी अट्रॅक्शन आहे, जवळ आणलं तर जास्त अट्रॅक्शन, आणखीन जवळ आणलं तर जास्त अट्रॅक्शन करेल ना. का बरं, का जास्त अट्रॅक्शन करायला, कारण या मॅग्नेटचा इथं प्रभाव जास्त आहे, इथं कमी आहे, इथं आणखीन कमी आहे. म्हणजे जवळ मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड इज मोर, प्रभाव मॅग्नेटचा प्रभाव जितका जास्त तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त. मग मॅग्नेटच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड मोर, कमी 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 होत मॅग्नेटिक फील्ड कमी व्हायला. मग व्हेनेवर मॅग्नेट इज मूव्ड, व्हेनेवर मॅग्नेट इज मूव्ड, मॅग्नेटिक फील्ड चेंजेस. मॅग्नेटिक फील्ड चेंजेस नियर कॉइल ऑर मॅग्नेटिक फील्ड चेंजेस नियर वायर. And whenever magnetic field changes, it produces current. Changing magnetic field produces current. Changing magnetic field produces current. This is called electromagnetic effect. Changing magnetic field produces current. This is called electromagnetic induction. ठीक है? बर. चला स्टेटमेंट लिहून घ्या. स्टेटमेंट लिहून घ्या. स्टेटमेंट ईएमआय चे डेफिनेशनच म्हणजे स्टेटमेंट लिहून घ्या. इथं फॅरडेज लॉ ऑफ इंडक्शन दिलंय, फॅरडेज लॉ ऑफ इंडक्शन दिले पेज नंबर 58 वर, त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे. बरं, याच्यानंतर कोणता चॅप्टर घ्यायचा मला एकदा सांगा. चॅप्टर संपत आला, कोणता चॅप्टर घ्यायचा त्याच्यानंतर, कोणता चॅप्टर घ्यायचा. बायोचे कुठले झालेत का, कागणे सरांनी कुठले घेतलेत का, बायोचे घ्यायचे. बायोचे कागणे सरांनी कोणते घेतलेत का बायोचे. कुठले कुठले घेतलेत कागणे सरांनी, कागणे सरांनी कोणते कोणते चॅप्टर्स घेतलेत बायो. हेरिडिटरी संपलाय का, थोडा चालू आहे, कसं आहे. फर्स्ट चॅप्टर हाफ झालंय का. ओके,
बायोचा एकच चॅप्टर झालाय ना, म्हणजे हेरिडिटरी आणि इव्होल्युशन एकच अर्धा झालाय, मग ते अर्धा सरच कम्प्लीट करतील कागणे सरच. हेरिडिटरी अँड इव्होल्युशन अर्धा झालाय बरोबर ना सर्वांना, हेरिडिटरी अँड इव्होल्युशन अर्धा झालाय बरोबर ना. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पण झाले का, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पण झालंय का, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट झालंय का. कागणे सरांचं विचारलोय, परभणीचे मुलं उत्तर देऊ नका. बर, लाईफ प्रोसेस वन घेऊया मग, लाईफ प्रोसेस वन घेऊया चालेल, लाईफ प्रोसेस वन घेऊया ठीक आहे ना. परभणीच्या मुलांना काहीच झालं नाही ना म्हणजे बायोचा, त्यामुळे तुम्हाला कुठलाही घेतला तर काय फरक पडणार आहे, म्हणून मी तुम्हाला विचारलं नाही, असं काही नाही, तुम्हाला पण विचारतो मी, पण तुम्हाला कुठला झालं नाही, कुठलाही घेतला तरी तुम्हाला फरक पडत नाही. मग नंबर वन हेरिडिटरी तुम्हाला पण झालायच बहुतेक, कारण मी सुट्ट्या घेतल्या होत्या त्यावेळी कागणे सरांनी घेतले ना. कागणे सरांचे लेक्चर आहेत का, फिजिकल चालू झाले की सर घेतील, कागणे सर लेक्चर फिजिकल चालू झाले की घेतील. ठीक आहे सय्यद, ते परवेजला वगैरे विचार, मला काय माहिती नाही ते किती कुठले कुठले चॅप्टर झालेत मला माहित नाही. ओके चलो मग लाईफ प्रोसेस वन चालू करूया. ठीक आहे लाईफ प्रोसेस वन चलो. ओके चलो ओके. मग नेमकं वायर आणि मॅग्नेट मध्ये काय होतंय स्टेटमेंट सांगतो, ठीक आहे थांबा 2 मिनिटं. नेमकं वायर आणि मॅग्नेट मध्ये काय होतंय हे आपल्याला नाही आहे सिलेबस मध्ये, म्हणजे ते त्याचा अभ्यास तुम्हाला तुम्हाला कळते हळूहळू 11-12 मध्ये, बाकीच्या आणखीन कन्सेप्ट झाल्या की कळू शकते, पण ते आपल्याला नाही, आपल्याला फक्त फिनॉमिनन आहे. फिनॉमिनन काय दिसला फॅरडेला, मॅग्नेट पळवला की करंट व्हायला किंवा कंडक्टर पळवला तर करंट व्हायला, तर करंट का व्हायला हे आपल्याला नाही आहे सिलेबसमध्ये. माझा प्रत्येकच गोष्ट जर डिटेलमध्ये बघायची तर एकच चॅप्टर व्हायला 2-3 वर्ष लागू शकतात. कधी फॅरडेचं आयुष्य गेलं फक्त मॅग्नेट आणि इलेक्ट्रिसिटीवर स्टडी करायला, फक्त 2 चॅप्टर्सवर मॅग्नेट आणि इलेक्ट्रिसिटीवर स्टडी करायला फॅरडेचं पूर्ण आयुष्य गेलं. मग आपल्याला एकदम डिटेलमध्ये एकच चॅप्टर बघायचा म्हणला तर पूर्ण आपली लाईफ पण पुरणार नाही, मग आपल्याला जितकं बुकमध्ये तितकंच बघावं लागते, कळते तुम्हाला. ठीक आहे मग मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस करंट और मोशन ऑफ कंडक्टर प्रोड्युसेस करंट, याला बोलायचं ईएमआय. मग लिहा ईएमआय ची डेफिनेशन लिहा. व्हेनेवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स whenever the number of magnetic lines of force whenever the number of magnetic lines of force passing through the coil whenever the number of magnetic lines of force passing through the coil changes whenever the number of magnetic lines of force passing through the coil
changes, current is induced in the coil. Current is induced in the coil. Current is induced in the coil. This is known as Faraday's law of induction. This is known as Faraday's law of induction. This is known as Faraday's law of induction. This is known as Faraday's law of induction or electromagnetic induction. This is known as Faraday's law of induction or electromagnetic induction. This is known as Faraday's law of induction or electromagnetic induction. ठीक है बात क्लियर मैं इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन म्हणजे लक्ष देऊन बघायचं इंगळे सगळं समजते लक्ष देऊन बघितलं की इंगळे सगळं समजते बुक मध्ये आहे स्टेटमेंट बुक मध्ये स्टेटमेंट आलेला रिपीट रिपीट सांगायचं म्हटलं तर मग होणार नाही सिलेबस ओके चलो बुक मध्ये फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन मध्ये स्टेटमेंट आहे त्याच्यात त्या पॅरेग्राफ मध्ये शोधून लिया चलो काय कॉइल साठी सांगितलं मी कसं होतंय वायर साठी सांगितलं हा एक्सपेरिमेंट आहे बुक मध्ये गॅलोनोमीटर लावला गॅलोनोमीटर कशासाठी टू मेजर करंट त्याचं काम काय काल बघितलं सोलेनॉइड आणि लूप हे एक एक्झाम्पल आहे बुकमध्ये आणखीन एक एक्झाम्पल आहे सोलेनॉइड आणि लूप तर काय केलं त्याच्यामध्ये बा असाच एक लूप ठेवला सर्क्युलर किंवा तिथं कुठला रेक्टॅंग्युलर लूप आहे असा एक लूप ठेवला असा रेक्टॅंग्युलर असा एक लूप ठेवला रेक्टॅंग्युलर लूप आहे कळते म्हणजे असा आहे बस हे असं खाली हे असं आणि इथं खाली काय लावले इथं खाली काय लावले गॅलोनोमीटर रेक्टॅंग्युलर लूप आहे इथं गॅलोनोमीटर लूप कुठलाही असला तरी काम तेच होते सर्क्युलर असला रेक्टॅंग्युलर असला तरी काय फरक पडत नाही मग इथं मॅग्नेट ठेवलं इथं मॅग्नेट ठेवला मॅग्नेट पुढे आणलं करंट तयार होणार मॅग्नेट मागे नेलं गॅलोनोमीटर डिफ्लेक्ट होणार दुसऱ्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेट स्टेशनरी लूपला इकडे नेलं डिफ्लेक्शन लूपला मागे नेलं वेगळ्या बाजूला डिफ्लेक्शन जे इथं होतंय ते इथं पण होणार लूप कोणत्या पण शेपचा असेल नो प्रॉब्लेम सर्क्युलर रेक्टॅंग्युलर स्क्वेअर ट्रायंग्युलर एनी शेप कुठल्या पण आकाराचा लूप असू दे नो प्रॉब्लेम आता काय केलंय इन्स्टेड ऑफ मॅग्नेट सोलेनॉइड ठेवलाय इथं मॅग्नेटच्या ऐवजी काय ठेवलाय सोलेनॉइड ठेवलाय मग सोलेनॉइड म्हणजे काय असते माहितीये तुम्हाला इथं मॅग्नेटच्या ऐवजी काय ठेवलाय सोलेनॉइड पण सोलेनॉइड म्हणजे कोण असते सोलेनॉइड इज सेम एज बार मॅग्नेट हे बार मॅग्नेट जे आहे आणि सोलेनॉइड जे आहे काय फरक नाही त्याच्यात सोलेनॉइड म्हणजे इलेक्ट्रिक बार मॅग्नेट सोलेनॉइड म्हणजे करंटमुळे तयार केलेला बार मॅग्नेट मग सोलेनॉइड आणि बार मॅग्नेट एक्झॅक्टली सेम असतात काय फरक नाही अगोदर पण सांगितलं मी सोलेनॉइडचा स्टडी करताना मग इथं हे सोलेनॉइड आहे सोलेनॉइड म्हणजे अशी कॉइल आणि याला इथं सेल लावले आणि इथं बॅटरी की आहे ओके असं सोलेनॉइड आहे मग सोलेनॉइड म्हणजे काय असते कॉइलच असते फक्त इथून करंट जाणार कॉइल मध्ये पास 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 गोल फिरणार इकडून बाहेर येईल करंट कळतंय मग
हे आता ओपन, हा होल इथून मी काढून टाकला म्हणजे हे काय झालं आता ओपन. ओपन आहे म्हणजे करंट नाही, ओपन आहे म्हणजे काय. चला परत एकदा जॉईन करा मग ह्याचं एक्सप्लेनेशन चालू करूया. लेक्चरला परत एकदा जॉईन करा मग ह्याचं एक्सप्लेनेशन चालू करूया.